बस फोन घ्यायचा आहे. पप्पू ते फोन आणले इकडे. पप्या ते फोन घेऊन ये इकडे. फोन येतो त्याला दिसत नाही काही. ही दोन प्रकार म्हणायचे. फोन एकच आहे. की तुमचा प्रकार कोणत्यात बसतो मेळ लावा मोबाईल ना ना. तुमची झक मारायची पण माझंच का लोक येत तुमचं बघा ना. खरंय खरंय. म्हणजे ना ना तुम्ही आता ते तुमचं बी होईन मग. नाही माझं लग्न आज बाहेर वय नाही झालं. एक कळलं नाही नाना आमचे रोज पुढारी माणसांचे ते पण नानाला खोटं काय जमत नाही. नानाला जर चोरी काय नेलं ना नाना ते माणसं जागा कर तुमच्या घराचं कुलूप उघड. काय चाललंय बेलच किती बघतो ना आता मला. काय मोदी पैसे येतात काय 2-2 हजार रुपये तर तुम्हाला चाललं. मला नाहीत ना ते 19 गोष्ट येते आपण 19 नंतरचे 2 हजार ऐका ना मतदान घ्या ना इकडे करून. ते कोण सांगत आहे आम्ही दोघ. कोणाला तुम्हाला बिजा असतो आम्ही नाना. तू पुन्हा माझ्याकडे आज KYC केली बघाय. हां ते करा. हां म्हणले ती मला मी तर करायचे नाना कोणा आलता म्हणे. हां आणि KYC करून तुझं काय करायची तुझं काय करायची. त्यांचं नाव आधी कुठलाच घ्यावं लागेल. नाव कमी नाही केलं तिकडनं. कमी करायचं ते कमी केलं. पण आधार कार्ड अपडेट आहे आता तिचं. आधार कार्ड नाही ना म्हटलं नाव काढे तिथलं कमी करायचं. पहिली गोष्ट आपलं इथं करावून घ्यावं लागेल. हां आणि मग त्यांचं ऍड करावं लागेल. ते लग्नाचं तुझं केलेलं का मग. केलं ना. हां नाही गायत्री सर माल तिकडे पण तिचं आहे नाही झालं. इलेक्शनची गंमत आता ऐकायला मला. एक विधायक होता म्हणजे साधं साधंही होत. एक विधायक होता. विधायक नाही काय केलं माणसं बसले गाव ते गाव निवडून आला म्हणून आला आणि गावातल्या माणसांना म्हणला की मी तुमचे आता सगळे कामं करणार. तुमच्या दोन काय अडचणी त्या सांगा म्हणला. मी लगेच तुमच्या पूर्ण करतो. आणि एक जण म्हणला की आम्हाला हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे. हॉस्पिटलचा प्रॉब्लेम त्यांनी लगेच फोन काढला लावला. हॅलो हे XYZ गाव आहे या गावाचं तुम्ही प्रॉब्लेम सॉर्ट आउट करा. ठेवता फोन झाला म्हणलं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. आता 5 मिनटात इथून पुढं विषय क्लोज. दुसरं काय प्रॉब्लेम म्हणा तुमचा. एक जण म्हणला आमच्या गावात नेटवर्कच नाही कसलं टावरची सोय करा. तू घंटा कोणाला फोन लावला म्हणतो विधायकांनी. बरोबर आहे ना. हो वाचलंय कुठं भरपूर. म्हणजे खोटं किती बोलायचं रिटर्न एखाद्याने. नाही 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 त्याला त्याला विधायक नाही म्हणायचं. त्याला विधायक नाही म्हणायचं. त्याचा पांढऱ्या अंगाचा कपड्याचा गुन्हे तो. आता तू जे सांगितलं तर मी एक सांगतो. एक मंत्री नाव नाही घ्यायचं. नाही नाही नाव नाही नाव नाही घ्यायचं. आणि एक समाजसेवक हे मग समाजसेवक पाशी मंत्री गेला आणि त्या ज्येष्ठ नागरिकांनी काय विचारलं. मंत्री आले एवढे उशिरा का आले. तुम्हाला आठवला तर बघा त्याच्यात. मग तो म्हणला मला सकाळपरी अशी अशी मीटिंग होती आणि त्या मीटिंगला उशीर झाला म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचायला. पाहिलंय नेमकं क्लिप आपल्यापर्यंत काय येतो रील येतात. काय काय साधे सामान्य माणसाचे प्रॉब्लेम लय छोटे येते. काय रस्ता दवाखाना आणि काजलचा तर वेगळाच प्रॉब्लेम. काजल लय जणांना वाटत असन जाऊ दे तुझं वोट आहे ना या भारतात. काय वाटत असन काय काय सांगा ना आता तुमच्या तोंडात आले म्हणले बोला. लय अशी स्मार्ट आहे डॅशिंग आहे. माणसं खात नाहीत का वाऱ्याकडे तोंड करतात का. दाखव तिचं पोट किती मोठं आहे ते दाखव. पोट किती खायला लागत आहे ते दाखव. आणि खाते तर काय दाखव बुसकाट. माझा प्रश्न असा आहे तुम्ही तुमकडे जा सोमा आलाय तुम्ही सगळेच आहेत मी नाही तुमच्या काहीतरी घेऊन या गावातून. हा ते तुमचं बी होईन मग. नाही माझं लग्न आज बाहेर नाही झालं.
त्याला विचारलं ना तुला काय पाहिजे ते, आपल्याला चालू हे झालं आपल्याला पाहिजे, माझं तसं काय नाही म्हणत, तसं काय नसतं त्याचं, त्याला मुरमुरे नाही तसं पण नाही काय खाल्लं दिलं तर दिलं नाही कुणी जा सिरगोंद्याला जाणार पुढे जा का गाव बंद आहे गावात काय बॉयलर येईल बॉयलर समोर कॅमेरे मागून तोंड जाऊन येत का म्हणून असं मी अहो मला नाही इच्छा नाही इच्छा माही बर बाकी तू जर आमच तू लांब मला एक कळलं नाही नाना आमचे रोज पुढारी माणसांचे ते नानाला खोटं काय जमत नाही अहो नानाला जर चोरी काय नेलं ना नाना ते माणसं जाग कर तुमच्या घराचं कुलूप उघडा तोडायचं तर काय बंद रे नाना मीटिंग मध्ये गेले ना नाही जपलं 100% कॅश करीत असतो नाही तर नानाची किंमत सांग का मला एक आठवली आपण गडक साहेबांकर गेलो होतो तेव्हा नाना ते बोलत का ना चा चा अशी तंगडीवर आलती ती बोलले ती का कोणतरी म्हणत नाना आहो थोडस बोलू दे त्यांना नंतर चा प्या नाना त्यांची बोलायची काही नानाची चहा पण हळूच नाही पाहिजे असं पुरके मारू 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 चहा पाहिजे मला कोणत्याही गोष्टीला दम निघत नाही चहा नाना आपलं 50 लागलं दम काढावाच लागतो नाही नाही बघ 50 नाही 55 झालं 56 होईल आता इकडे बघ जेवायला बसतो काय 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 असं टायमिंग केलं ना लिमिट एज लिमिट पुढं सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात हा आपल्या काय नाही एवढं बघायचं डोळे डॉक्टरांना तुमचा काय अनुभव आहे आता आमचं जाऊ द्या आम्ही तुमच्या भाषेचे सारखे डोळे डॉक्टरांनी तुम्हाला म्हणावा का तुमचा बीपी कशामुळे वाढतोय काय म्हणले डोळे डॉक्टर मग ते कुठतरी बघत असते तसं नाही तुमचं म्हणणं काय हे झालं पाहिजे ह्याच टायमाला झालं पाहिजे असं नाही त्याचे बी काहीतरी हे आहेत ना त्याला काहीतरी काम होतं म्हणून झालं बोलले आलं तर ठीक नाही गेलं पुढ तस नसतं बर मी स्वतःला शाणा नाही समजत एक सांग एक थांब एक थांब नाही आला त्याला तर स्वतः का करून घ्यायचा तेव नाही आला आता मी काहीच करू हे नाही करून घ्यायचं बाबा बसलो वावरात नाही वरच्या कोपऱ्याला जाऊन बरं जाऊन रात्री म्हणलं नाना म्हणतो ते छोकुलीने फोन नाही उचलला म्हणलं छोकुली काय करते त्यांचा रिप्लाय मला नाही उचलला तर सोडून द्यायचं एवढं काय त्याला करते नानाला टेन्शन आलं छोकुलीने फोन का नाही उचलला नाही ती आता तुम्ही श्रीगोंदाला समजा मग तुम्ही नानाने फोन केलं तुम्हाला केला तुम्ही नाना चला त्याला का ती दोघं गायबाने फोनच उचले मग नाना उठल्याव करते मी एवढं फोन एवढे घातला मला काय राहणार फोनवर किती किती मॅटर होऊ शकतो मी नाना मी रिप्लाय केला तसा नाही रिप्लाय हो रिप्लाय नाही फोन का करतो नाही फोन ठेवू शकत सोबत नाही आता माझा फोन येऊन गेलाय मी अर्धा तास बाहेर हिंटतोय नाही नाही इकडेच बघा संजू काकाच फोन आलाय ना आपला व्हिडिओ चाललाय नको रिंगटोन वाजा म्हणून पप्पा सायलेंट करा मला आल्या काय बने तो सांगितलं नाही फोन उचल सांगायचं मला फोन आलता म्हणून हीच हीच ते फोन आलता सांगायचा म्हणजे बोलण्याचे प्रकार कळलं का तुम्हाला ते काय फोन टायमा उचलीत नाही तर त्यांच्या कामात ती असतात आणि त्यांच्या कामाची ती चिडचिडीत गणगणित मग ती माणसं याला त्याला कळत बसतात संवादाची मग म्हणलं ती मला नको सांगू ती माझ्यासाठी नवीन नाही म्हणलं अहो ती चेष्टा अशी झाली मी शूटिंग केलं आणि घरी गेलो आणि त्या पोराने सांगितलं की डेटा फॉर्मॅट झालाय आणि त्याने खर्च केलेला एवढा आणि तेवढा कसा करायचा बस फोन घ्यायचा आहे पप्पू ते फोन आणेल इकडे पप्या ते फोन घेऊन येईन इकडं फोन येतो तर दिसत नाही काही हे दोन प्रकार म्हणणे फोन एकच आहे की तुमचा प्रकार कोणच्यात बसतो मेळ लावा मोबाईल ना ना तुमची झक मारायची पण ती माझंच का ओके तुमचं बघा ना खरंय खरंय म्हणजे ना ना तुम्ही आता नाही ही चाललंय ही माझ्यासाठी चाललंय का तुमचं चाललंय नाही नाही राग येत असेल मी फोन करतो उचलं नाही बोलवतो त्याचा परिणाम तुम्हाला आज 10 वर्षांनी कळून बरोबर तुमचं म्हणणं माणूस माणसात राहणार नाही मामा माणूस माणसात मग मी ती सांगतोय माझा प्रश्न आता राग येत असेल आता 10 वर्षांनी तुम्हाला त्याची सजा मिळू शकते हो ठीक आहे पण माणूस फोनची व्यवस्था ठेवीत नाही
मीच मला कॉल काय म्हणले हिने तीन फोन केले आमकीने आम्ही गेलतो क्रिकेट खेळायला तिथं पाऊस येतो पुढं काही होत फोन लावून चार्जिंगला हे उभी जातो मी बी जातो मी गेलो ना आले फोन मला सात आठ फोन उचलेला नाही म्हणायचं एखाद्याने ठीक आहे पोहते पाऊस आलाय उचलून घ्यावला नाही बोला काय परत म्हणायचं सांगितलंच नाही 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 तसं नसतं फोन आहे घरच्या माणसाने फोन केला म्हणजे काय कारण असते आणि ते कारण समजून जर फोन नाही केला माघारी सोडून बी द्यावं लागतं एकूण बी द्यावं लागतं तिकडं चुकलं झाड तोडू नका पडू द्या वाऱ्याने उडू द्या कमन काढलं नाही झाड मला खेळलं झाड पडलं वाऱ्याने पडलं ऊस गेलते का म्हणजे वर यायना आता ही तर राहते ना आता ही नाही पडत बरं विषय सांग हीच होतं खाली त्याला तिकडं अर्धा दाबून